बातमी यानंतरची जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेची. वादळानं कोकणामध्ये नारळही पडत नाहीत पण पुतळा पडला. जितेंद्र आव्हाड यांनी मालवण घटनेवरून ही टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी पुतळा प्रकरणी ही टीका केलेली आहे. वादळानं कोकणामध्ये नारळही पडत नाही पण पुतळा पडला. जितेंद्र आव्हाड यांनी मालवण घटनेवरून सरकारवर ही टीका केली आहे. सिंधुदुर्गामध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता राजकारण पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि यामध्ये आता सरकारला विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि यामधूनच आता जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली आहे.